नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी सगळ्यात आधी जर चॅनलला सगळ्यात आधी भेट देत आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण बरेच जणांना हे अपडेट्स क्विकमध्ये मिळत नाहीत बेल आयकॉनला प्रेस न केल्यामुळे. आज आपण येतोय उद्या काय हे आपलं कालचा नॉर्मली विचार होता की मार्केट कुठल्या दिशेने जाऊ शकतं, की ज्याप्रमाणे आपण पूर्णपणे काल सेटअप लावून ठेवला होता आज छान प्रकारे मिळालेलं आहे. प्लस आपण आपल्या टेलिग्रामला पण काही लिंक दिल्या होत्या, काही ट्रेडची इन्फॉर्मेशन दिली होती, छान पद्धतीने मार्केट त्या दिशेने गेलं, बऱ्याच जणांनी छान प्रॉफिट पण कमवले. चला मित्रांनो, पाहूया की बिग फॉलसाठी तुम्ही तयार आहात का. काय दिसतंय आम्हाला याच्यामध्ये की तुम्ही याच्यामध्ये थोडं बी कॉशियस राहिलं पाहिजे, उद्या एक्सपायरी पण आहे. चला याच्यामध्ये सगळ्यात आधी गोष्ट, कालचा जो सपोर्ट होता तो ब्रेक झालेला आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली आता पुन्हा तो आपला जो सपोर्ट होता त्या 18200 टच करायला चाललेला आहे, म्हणजे रेजिस्टन्स पशी मार्केट येते. मग एक्सपायरीला उद्या कॉल की पुट. चला याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो. 18200च्या वरती जर हा पहिल्या 15 मिनिटांमध्ये सस्टेन राहतोय सकाळी, तर तो नॉर्मली इथून 18350 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे 200 पासून 150 पॉईंट वर जायचा याच्यामध्ये प्लॅन होऊ शकतो. परंतु प्रत्येक टप्प्याला, प्रत्येक 40-50 पॉईंटला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल. तसेच उद्या सकाळच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला टेलिग्रामवर अपडेट पण देणार आहे याच्या डिटेलमध्ये सकाळच्या कंडिशननुसार. आता उद्याच्या कंडिशनला जर तो सकाळी 18120 ब्रेक करतोय तर तुम्ही पुट साईडला फोकस करणं आवश्यक आहे तुमच्या अनालिसिसनुसार, कारण तिथपासून तो 18040ला जाऊ शकतो. तिथे थोडा सपोर्ट आहे, 18040च्या खाली जोरदार सेलिंग पुन्हा पाहायला मिळेल. म्हणजे काय तर नॉर्मली मार्केटचा सेटअप जर तुम्ही पाहिला तर पूर्णपणे सेलिंग प्रेशर आहे. इकडे तो इतके दिवस रेंज बाउंड होता, वर गेला, ट्रॅप केलं, तिथून तो पुन्हा खाली येतोय. 18040 पर्यंत किंवा 18000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कॉलमध्ये 18360च्या वरती जात नाही तोपर्यंत विचार नका करू. 18200च्या वर एक संधी असेल कॉलवाल्यांना, परंतु 100-125 पॉईंटपेक्षा जास्त रॅली देऊ शकत नाही असं आता तरी वाटतोय. डेटा पण निगेटिव्ह आहे. चला बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिला गेलो तर इथे पण सेम कंडिशन आहे. ऑलरेडी याने काय केलेलं आहे की काल इथे क्लोजिंग दिलं होतं, आज तिथूनच तो पुन्हा पडायला सुरुवात झाली. आता आपला आजचा जो सपोर्ट आहे 43400, त्याच्या अप्रॉक्स जवळ त्याने थोडा बाउन्स बॅक घेतलेला आहे. आता उद्या कुठे बघायचं, कॉलमध्ये का पुटमध्ये, दोन्ही गोष्टी सांगतो. कॉलमध्ये तुम्ही 43800च्या वरती जात नाही तोपर्यंत विचार करू नका, किंवा सकाळी सकाळी नॉर्मली अप साईडला ओपन होतोय तर तो 43900 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे 200 पॉईंट बँक निफ्टीमध्ये वर दिसतील. परंतु याच्यामध्ये पुट साईडमध्ये 43500च्या खाली जोरदार आपणाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. क्विक सपोर्ट 43400 राहील आणि त्याच्या खाली जोरदार सेलिंग मिळेल. म्हणजे मला असं वाटतंय की सकाळी थोडं सावध राहा, थोडा वरती जाईल. इथे जर कुठे सेलिंग कॅन्डल बनवल्या तर तुम्हाला पुटमध्ये चांगला जोरदार चान्स भेटू शकतो. 400-500 पॉईंट डाऊन साईडला पॉसिबल आहेत, 200 पॉईंट वरच्या साईडला पॉसिबल आहेत. याच्यानंतर नाही तर फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, फिन निफ्टीचा जर आपण विचार करायला गेलो याच्यामध्ये तर 19300 लाच क्लोज झालेला आहे. आता 19350च्या वरती गेला तर 19400 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, कारण हा एक आपल्यासाठी सपोर्ट झोन होता, तो ब्रेक करून तो खाली गेला होता. ओके, 19350 ही त्यातल्या जर स्ट्रॉंग लेवल असेल, 19350 पासूनच तो फिरायची शक्यता दाट आहे. अगदी तिला ब्रेक केली तर मॅक्स टू मॅक्स 400 पर्यंत जाईल, पण इथे कॉलमध्ये बसायची घाई नका करू. मला असं वाटतं की पुटमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी उद्या शोधायची आहे. 19400 किंवा 19350 हे दोन पुट तुमच्यासाठी उद्या लाभदायक ठरू शकतात याच्यामध्ये, आणि 19150 एक सपोर्ट लेवल असेल, याच्या आसपास प्रॉफिट बुक करा. ओके, तर मित्रांनो अशा दोन्ही कंडिशन पाहिल्या की कॉल आणि पुटमध्ये कुठे कुठे संधी उपलब्ध होतील. आता याच्यानंतर ना तुम्ही प्रॉपर अनालिसिस करा आणि त्यानुसार ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. आणि टेलिग्रामची लिंक तर खालीच आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. याच्यानंतर ना चार स्टॉकची नावं मी तुम्हाला देतोय तुमच्या अनालिसिससाठी, उद्याच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा. पहिला असेल नेस्को लिमिटेड. नॅस्कोमध्ये आपल्याला असं दिसतोय की 607.45 क्लोज झालेला आहे, 611 याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईड मोमेंटम याच्यामध्ये चांगला मिळू शकतो. याच्यानंतर दोन नंबरचा स्टॉक असेल द रॅमको सिमेंट्स. रॅमकोमध्ये आम्हाला असं दिसतंय की तो पूर्णपणे ब्रेकआउट दिसतोय. एवढं मार्केट आज डाऊन साईडला डान्स करत होतं तरी हा एकटा वरच्या साईडला चालला होता, तर तुम्ही थोडं याच्यावर लक्ष ठेवा. 789ला क्लोज आहे, 792च्या वरती याच्यामध्ये बुल्स पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात. इन केस मार्केट कंडिशन्स पुन्हा डाऊन साईडला राहतात तर हे स्टॉक अजून चांगला फायदा करून देऊ शकतात. त्यातला पहिला आहे TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. याच्यामध्ये 3209 रुपयाला आज क्लोज झालेला आहे, 3206च्या खाली
तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं जेणेकरून याच्यामध्ये डाऊनफॉल आणखीन आपल्याला कॅच करता येईल. आय टी सेक्टर पुन्हा एकदा करेक्शनमध्ये येते असं दिसते. डॉलरमध्ये जे लोक ट्रेड करतात ते डॉलर इंडेक्सवर लक्ष ठेवा. डॉलरमध्ये मोमेंटम पॉसिबल आहे. गोल्डवाल्यांना पण काहीतरी चान्स आहे, सांगेल लवकरच मी तुम्हाला याच्यामध्ये. याच्यानंतर चार नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. SBI मध्ये आम्हाला पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. 1661 रुपयाला आज तो बाजार भावाने बंद झालेला आहे. 1161ला क्लोज झालेला आहे. 1158 खाली तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन चांगली डाऊनफॉल कॅच करता येईल. मित्रांनो, आशा करतो आम्ही जे काही स्टॉक्स येतो तुम्ही छान अनालिसिस करताय, प्रॉपर त्याच्यानुसार ट्रेड घेण्याचा प्रयत्न करताय. तसेच तुम्हाला अशा गोष्टी शिकायच्या आहेत, मला ज्यांना प्रत्यक्ष भेटायचंय तिथं आमच्या ट्रेडर्सचा मीटअप आम्ही शनिवारी संध्याकाळी ठेवतोय 4 ते 8 या वेळेमध्ये पुणे येथे स्वारगेटला. तर लवकरात लवकर तुमची सीट बुक करा, समोर येऊन बसा. तिथे पण काही ट्रिक्स टेक्निक्स येणार आहेत जे ऑप्शनमध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुमच्या सीट बुकिंगसाठी. थांबतो येते मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा व्हिडिओसह उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.